नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते याची चर्चा जी आहे ती सविस्तरपणे करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मिडकॅप असतील, स्मॉल कॅप असतील, अक्रॉस द बोर्ड किंवा अक्रॉस द असेट क्लास जे आहे, इंडिया असेल, एशिया असेल, युरोप असेल, अक्रॉस द ग्लोब जे आहे ते मार्केटमध्ये करेक्शन जे आहे ते सध्याच्या कंडिशनला आपल्याला क्लिअरली सुरू असलेलं दिसून येतं. विशेषतः निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर 468 अंकांच्या मंदीसह 17,149 निफ्टी क्लोज झालाय. विशेषतः हे जे सेलिंग प्रेशर आहे मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशन मधलं नेक्स्ट निफ्टी 50 स्टॉक ऑलमोस्ट 1567 अंकांच्या मंदीसह 3.71% लोअर साईडला क्लोज झालाय. मिडकॅप स्टॉक मध्ये पण ऑलमोस्ट 4% मंदी जी आहे ती मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला स्क्रीनवरती क्लिअरली दिसून आलेली त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर बँक निफ्टी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पण जबरदस्त मंदी जी आहे ती आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आलेली आहे. विशेषतः निफ्टी 50 जर विचार केला, बजाज फायनान्स सारख्या स्टॉक मध्ये आज ऑलमोस्ट 6.36% घसरण जयती झाले. मित्रांनो, बजाज फायनान्स मध्ये जी काही घसरण झाले त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एका चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक वगैरे बाय करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, हा स्टॉक पण या व्हॅल्युएशनला सध्याच्या कंडिशनला बाय करायचा जर प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे जे मार्केटचं व्हॅल्युएशन वाढलं होतं त्या व्हॅल्युएशन मध्ये एक चांगलं फिअर व्हॅल्युएशन मार्केटमध्ये यायला लागलं. या पार्श्वभूमीवर तुम्ही चांगल्या इक्विटी बाईंगसाठी किंवा इक्विटी बिझनेसेस जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही काय घ्या या ठिकाणी रेडी राहा. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला विशेषतः बँक निफ्टीचा तर बँक निफ्टी इंडेक्सने मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायरेक्ट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ते डायरेक्ट 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली येऊन टेक्निकली क्लोजिंग दिले. आणि हे मार्केटसाठी शॉर्ट टर्मसाठी हे काय चांगली गोष्ट नाही. पण मित्रांनो, हिस्टॉरिकल आतापर्यंत जर एक्सपिरियन्स बघितला, ज्या वेळेला मार्केट शार्पपणे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज किंवा 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज कडे जातं त्या त्या वेळेला मार्केटमध्ये मित्रांनो पॉसिबल एक जबरदस्त टेक्निकल बाउन्स बॅक देखील आजपर्यंत आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की बाबा मे बी उद्या 24 जानेवारी आहे, त्यानंतर सॉरी आज 24 जानेवारी आहे, उद्या 25 जानेवारी आहे आणि उद्या 25 जानेवारीला मंगळवार आहे. आणि मित्रांनो, हा जानेवारी महिन्याची जी सिरीज होते 27 जानेवारीला जी मंथली एक्सपायरी आहे आणि ह्या मंथली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी बुधवारी मित्रांनो मार्केटमध्ये सुट्टी आहे. म्हणजे उद्याचा मंगळवारचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते मंथली एक्सपायरीच्या आदल्या दिवशीचं ट्रेडिंग सेशन आहे. मे बी मित्रांनो उद्या जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट मे बी हायर साईडला तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा एक मोठं शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे आपल्याला स्क्रीनवर मे बी दिसू पण शकते. ही पण शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता. म्हणजे टेक्निकली जर विचारात घेतलं तर या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली बँक निफ्टी इंडेक्स बेरिश आहे. निफ्टीचा जर तुम्ही चार्ट डेली कॅन्डलवर बघितला तर निफ्टी इंडेक्स पण मित्रांनो क्लिअरली बेरिश झालाय. निफ्टीचं देखील आजचं क्लोजिंग जे आहे ते 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली आहे आणि हे क्लोजिंग जे आहे ना मित्रांनो एका ह्यूज मोठ्या कॅन्डलसह तयार झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये जी अनसर्टन्टिटी तयार झाली होती 21 जानेवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ती आज क्लिअर होऊन मार्केटमध्ये मंदी जी आहे त्यांनी मार्केटवरती ग्रीप घेतली आणि मार्केट परत एकदा मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचं जे काय लो होते ज्या ठिकाणी मार्केटनं बेस बिल्डिंग केलं होतं त्या बेस बिल्डिंगच्या जवळ मार्केट आले. आणि आय थिंक मार्केटमध्ये जर अजून सेलिंग प्रेशर जर आलं तर निफ्टी लवकरच आपल्याला 16,507 बजेट पर्यंत मे बी स्क्रीनवर दिसू शकतं. आणि त्यानंतर आणि आय थिंक मित्रांनो आता आपण असं पण म्हणू शकत नाही की बाबा हे जे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर सुरू आहे हे फक्त इंडियामध्येच नाही अक्रॉस द एशिया आहे. एशियाच्या बाहेर देखील मार्केटमध्ये सेलिंग आहे, युरोपियन देशांमध्ये सेलिंग आहे. आणि दुसरं मित्रांनो इक्विटी मार्केटपेक्षा पण वाईट कंडिशन जी आहे ना ती कुठं आहे माहिती आहे का मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला, ती बिटकॉईन मध्ये वगैरे जबरदस्त सेलिंग प्रेशर सुरू आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये अनबिलिव्हेबल असं सेलिंग जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली स्क्रीनवर असलेलं दिसून येतं. त्यामुळे त्याचा पण तुम्हाला मार्केटमध्ये जो आहे तो काय करावा लागेल या ठिकाणी मित्रांनो विचार करावा लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो अजून एक गोष्ट जी आहे ती आपल्यासाठी या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायची. ते काय तर की बाबा मार्केटचं जे सेटअप सध्या तयार झालं ह्या सेटअपनुसार आपल्याला नेमकं कुठं कुठं ट्रेडिंग करायला संधी मिळू शकते हे पण काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. ऑप्शनचा डेटा पॉईंट मित्रांनो खूप वीक आहे. अक्रॉस द मार्केट हायर साईडला जबरदस्त कॉल रेटर निफ्टी बँक निफ्टी मध्ये ऍक्टिव्ह आहे. डाऊन साईडला मार्केटचा सपोर्ट जो आहे तो वीक आहे. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर कुठं कशा पद्धतीने मार्केट सपोर्ट जनरेट करते हे काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो तुम्हाला अजून एक माझी विनंती आहे, माझे फक्त दोनच ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहेत. एक आहे बाजार बुल टेलिग्राम चॅनल आणि दुसरं आहे बँक निफ्टी डॉक्टर संतोष. मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त जर माझ्या नावानं कुठला टेलिग्राम चॅनल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही टेलिग्राम सोशल मीडियावरती
वरती ज्या ठिकाणी डॉक्टर संतोष सूर्यवंशी किंवा डॉक्टर संतोष या नावांचा कुठला टेलिग्राम चॅनल असेल आणि तुम्ही जर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये असाल तर तो मित्रांनो माझा अधिकृत टेलिग्राम चॅनल नाहीये, तो एक फेक टेलिग्राम चॅनल जो आहे तो काय करण्यात आलाय, कुणीतर माझ्या नावानं तयार केलेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही कुठेही परिस्थितीमध्ये राहू नका. तुम्ही जर टेलिग्राम मध्ये जाऊन डॉक्टर संतोष सूर्यवंशी जर असं सर्च केलं तर त्या ठिकाणी हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. हा एक हे दोन्ही मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे, हे दिसतात ना तुम्हाला, हा पहिला आहे डॉक्टर संतोष सूर्यवंशी. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये मित्रांनो 2620 लोक जॉईन झालेत. हा एक फेक टेलिग्राम चॅनल आहे. ह्या टेलिग्राम मध्ये क्लिअरली बिटकॉईन संदर्भात काय केलं जातं, प्रमोशन केलं जातं. या ठिकाणी मित्रांनो क्लिक करून रिपोर्ट करा, हे फेक अकाउंट आहे म्हणून. जर फेक अकाउंट आहे म्हणून जर तुम्ही त्याला जर रिपोर्ट केलं टेलिग्रामला तर डेफिनेटली हा टेलिग्राम चॅनल काय होईल, बंद होईल. कारण का आपल्या नावाचा वापर करून लोकांना बिटकॉईन मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. मित्रांनो सध्या बिटकॉईन जे आहे ते इंडियामध्ये इलिगल आहे, त्याला इतकी लिगल व्हॅलिडिटी नाहीये. दुसरं मित्रांनो मे बी गव्हर्नमेंटचं टॅक्सेशन बरेच लिगल क्लिअरिटीज जे आहे ते अजून बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही बिटकॉईन मध्ये इंडिव्हिज्युअल पातळीवर इन्व्हेस्टमेंट करा. पण ह्या टेलिग्राम चॅनलवर ज्या काही गोष्टी सांगण्यात येतात त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. भविष्यामध्ये जर कुठली रिस्क तुमच्यासोबत तयार झाली तर याला मी कोणत्याही पद्धतीनं जबाबदार असणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. हा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्याखाली अजून एक डॉक्टर संतोष सूर्यवंश नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. ह्या पण टेलिग्राम चॅनलवरती काय केलं जातं मित्रांनो, हे मेसेज टाकले जातात बिटकॉईनच्या इन्व्हेस्टमेंट संदर्भामध्ये. ह्या जो काय ग्रुप ऍडमिन आहे डे ट्रेडिंग ऍडमिन, ह्या नंबरला कोणताही मेसेज जात नाही किंवा तुम्ही कॉल करायचं असेल तर कॉल करायची तुम्हाला परमिशन नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो हे दोन्ही टेलिग्राम चॅनलला तुम्ही फेक टेलिग्राम चॅनल म्हणून काय करा त्या ठिकाणी रिपोर्ट करा. आणि हे दोन्ही टेलिग्राम चॅनल जे आहेत मित्रांनो इंडियाच्या बाहेरून काय केले जातात त्या ठिकाणी ऑपरेट केले जातात, हे पण काय करा तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना थोडी काळजी जी आहे ती तुम्हाला काय करायची या ठिकाणी करायची आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आज माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी सकाळी एक मेसेज टाकला होता आणि मी सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर काम करायचं असेल तर काय करायचं ते पण सांगितलं होतं. आणि एक मी सहज हायलाईट एक मेसेज टाकला होता तुम्हाला सकाळी मार्केटमध्ये. मेसेज काय टाकला होता, 10:23 मी बँक निफ्टी सेल करा सांगितलं होतं. 37,400 खाली स्टॉप लॉस 37,544 आणि पॉसिबल टार्गेट तुम्हाला 37,000 दिलं होतं. आणि ते टार्गेट मित्रांनो इझिली मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी अचीव केलेलं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक अलिस ब्लूची अकाउंट ओपनिंगची मी लिंक दिली, त्या लिंकद्वारे अकाउंट ओपन करून तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डेली बेसिसवर 2 ते 3 बँक निफ्टीचे कॉल जे आहेत ते काय केले जातात आपल्या ग्रुपवरती दिले जातात. आणि ज्या ग्रुप जे कॉल देतो आपण 2 ते 3 त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जो स्टॉप लॉस दिला जातो तो स्टॉप लॉस साधारणतः 20 ते 30 पॉईंट आहे. आणि दुसरं मित्रांनो इम्पॉर्टंट, तुम्हाला ज्यावेळेला प्रीमियम सर्व्हिस वगैरे जॉईन करायचं असते किंवा ग्रुप जॉईन करायचं असतो त्यावेळेला अॅक्युरेसी तुम्ही डेफिनेटली बघता. मित्रांनो माझी अॅक्युरेसी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60% अधिक जात नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ही अॅक्युरेसी 50% आसपास एन एन एव्हरेजली किंवा 60% हायेस्ट जाऊ शकते, 60% वर जाऊ शकत नाही. मित्रांनो तुम्हाला 60% अॅक्युरेसीसह 60% कमी अॅक्युरेसीची प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायचं असेल आणि 20 ते 30 पॉईंटचा जो स्टॉप लॉस बिअर करायची तुमची कॅपॅसिटी असेल तरच आपला प्रीमियम ग्रुप जो आहे तो जॉईन करा, अदरवाईज ग्रुप जॉईन करू नका, अशी माझी तुम्हाला स्पष्ट क्लिअर सूचना असेल. त्याचबरोबर मित्रांनो मी ज्या युट्यूबला लेवल देतोय ह्या लेवलच्या सहाय्याने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो माझी तुम्हाला एक सर्वांना विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी दिलेल्या लेवल्सवरती तुम्ही तुमच्याकडे एकूण उपलब्ध असणाऱ्या 20% जास्तीचं कॅपिटल वापरू नका. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर खरंच स्टॉक मार्केटमधून डेरिव्हेटिव्ह मार्केटमधून जर पैसा मिळवायचा असेल तर नेहमी पोझिशन साईज सेम ठेवून ट्रेडिंग करा. तुम्हाला डेफिनेटली येणाऱ्या कालखंडामध्ये खूप चांगला पैसा जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी बनू शकतो. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जर निफ्टीवरती ट्रेड घ्यायचा असेल तर हा ट्रेड तुमचा उद्या कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीने बनू शकतो हे काय करायचं आपल्याला बघायचं. मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसांमध्ये निफ्टीमध्ये एक शार्प फॉल जो येतो आपल्याला स्क्रीनवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं मार्केट हायर साईडला गेलं होतं त्यापेक्षा जास्त स्पीडनं निफ्टी इंडेक्स जो आहे तो सध्या डाऊन साईड लेट आहे. उद्या निफ्टी जर मित्रांनो 17,213 वरती गॅप अप ओपन झाला किंवा या ठिकाणी मार्केटनं जर हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला तर 17,252 17,392 17,310 17,350 या टार्गेटसाठी तुम्ही निफ्टीवरती बुलिश राहा, कॉल ऑप्शन त्या ठिकाणी बाय करा. त्या सिनारीवरती तुम्हाला स्टॉप लॉस जो लावायचा 17,150 हा स्पॉट प्राईसचा स्टॉप लॉस आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण फ्युचर प्राईस कन्सिडर करत नाही, स्पॉट प्राईस कन्सिडर करतोय. निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,080 बिलो निफ्टी सेल करा. 17,040 17,000 17 16,660
16,900 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीसाठी डाऊन साईडला भेटेल आणि 17,160 हे असेल तुमचा या सिनारीवरती राहील. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती जर व्ह्यू ठेवायचा असेल, बँक निफ्टीवरती जर उद्या कोणता ऑप्शन बाय करायचा असेल, तर उद्या मित्रांनो बँक निफ्टी जोपर्यंत 37,000 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती तुम्ही कोणताही कॉल ऑप्शन बाय करू नका. 37,079 वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. तुम्ही 37,000 कॉल ऑप्शन किंवा 37,100 कॉल ऑप्शन घेऊन ट्रेड करा. या पार्टीमध्ये तुम्हाला 37,210, 37,490, 37,560, 37,810 आणि 38,000 हे हायर साईडला टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला भेटेल आणि या सिनारीवरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे 36,910. बँक निफ्टी मित्रांनो जर सेल करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 36,775 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी सेल करू नका. या पार्श्वभूमीवर तुम्हाला 36,510, 36,410, 36,100, 35,890 आणि 35,560 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि 36,910 हा स्टॉप लॉस जो आहे तो काय करायचा तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कन्सिडर करायचं. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर अजून एक डेटा पॉईंट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. ज्या डेटा पॉईंटमध्ये आज खूप इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट जी आहे ती मार्केटमध्ये झालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी इंडिया विक्सचा जर डेटा बघितला तर इंडिया विक्स जो आहे तो आज 20% अप गेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, 20% अप गेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो इंडिया एक मोठा मोमेंटमला सुरुवात होते त्या त्यावेळेला मार्केटमध्ये इव्हेंट आलेला असतो आणि हा इव्हेंटची तयारी जी आहे सुरू झालेली आहे. कारण का खूप मोठा इव्हेंट जो आहे तो बजेट पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये बजेट 1 फेब्रुवारीला प्रेझेंट केलं जाणार आहे फायनान्स मिनिस्ट्रीद्वारा. त्यामुळे ह्या बजेटच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये इव्हेंट तयार झालाय. त्यामुळे ओलॅटिलिटी जी आहे ती वाढलेली आहे. ऑप्शन मध्ये देखील मोठमोठ्या स्पाईक किंवा मोठमोठ्या मुव्हमेंट जे आहेत आपल्याला येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्यानुसार तुमचं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डिफाईन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.